नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. अमृतसर रेल्वे अपघाताची न्यायालयीन चौकशी होणार, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. कोरेगावात अजित पवारांनी सरकारवरती केली टीका, सरकारच्या धोरणांचा घेतला समाचार. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार आंदोलन, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची सरकारवरती टीका, सरकारवरती केले गंभीर आरोप. आणि खालापुरात गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये चकमक, आरोपींनी केली पोलिसांवरती फायरिंग. आता पाहूया सविस्तर वृत्त. अमृतसर रेल्वे दुर्घटनेप्रकरणी न्यायालयीन चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. पुढील 4 आठवड्यामध्ये अहवाल सादर करण्यात सांगितला आहे अशी माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अरविंदर सिंग यांनी दिली आहे. या दुर्घटनेत 61 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. अमृतसर रेल्वे दुर्घटनेप्रकरणी न्यायालयीन चौकशीचा आदेश देण्यात आला असून पुढील 4 आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आला असल्याची माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिली आहे. आम्ही दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचा आदेश दिला आहे. पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाईल. 4 आठवड्यात अहवाल सादर केला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अमृतसर. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपच्या मंत्र्यांवरती जोरदार टीका केली आहे. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपच्या मंत्र्यांवर जोरदार टीका केली. यांचे मंत्री बवचळून गेलेत, त्यांना काय करावं ते सुचत नाही. मधी एक मंत्र्याने सांगितले आता घरपोच दारू करायची. यावेळी अजित पवार यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. अहो, यांना काय करावं काय नाही कळत नाही. यांचे मंत्री बावचळून गेलेत. मधी एका मंत्र्याचं ऐकलं, वाचलं, म्हणले घरी घरपोच दारू करायची. यांच्या बापाने केली होत्या घरी बोलतात. मंत्री सांगतोय घरपोच दारू कराय पोचवायची. म्हणजे एकीकडे मंत्र्यांनी सांगितलं असतं की आपण दारूबंदी करू, आपण जे व्यसनाधीन लोक होता त्यांना व्यसनापासून परावृत्त करू. आमच्या साधू संतांनी जो विचार मांडलेला आहे त्या विचाराने आपण पुढे जाऊ. ते दिलं सोडून आणि सांगतायत घरपोच दारू करायची, दारू पोच करायची. हे यांचे विचार. अहो, यांच्या प्रवक्त्यावर बलात्काराची केस दाखल करायला हायकोर्टाने सांगितलं. चिपळूणच्या कोर्टामध्ये मधु चव्हाण त्यांचे प्रवक्ते, त्यांच्या विरोधामध्ये केस दाखल झाली. आमच्या बरोबर राम कदम म्हणून आमदार आहे भाजपचा, त्याला तर लाज लज्जा शरमच नाही. सरळ म्हणतो, एखाद्या मुलाला मुलगी आवडली तर त्या मुलीला उचलतो आणि त्या मुलाच्या ताब्यात देतो. त्याच्या काही बापाच्या घरची मुलगी आहे, ही कुठली भाषा? अरे, मुलींना तिचं काही मत आहे का नाही ती ठरवेल ना, काय योग्य काय अयोग्य. तिला तिचं पुढचं आयुष्य काढायचंय. परंतु मुलींना पळवण्याची भाषा सत्ताधारी पक्षाचे आमदार करतात, मंत्री संविधान बदलण्याची भाषा करतात. ते हेगडे म्हणून मंत्री आहेत केंद्रातले, ते म्हणले संविधान बदलायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं चांगलं संविधान दिलं, एवढी चांगली घटना दिली, त्या घटनेचा आदर आपण करतो. अठरा पगड जातीला आपण बरोबर घेऊन जातो. सगळ्या जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय. आणि हे मात्र बगलबाजचे काय म्हणतात, संविधान बदलण्याची भाषा. मधी तर एक मंत्री म्हणला, आम्ही मंत्री आहोत, आम्हाला माहितीच नाही पेट्रोल आणि डिझेलचा भाव काय, त्याच्यामुळे आम्ही पेट्रोल डिझेल भरत नाही, सरकार आमचं भरत. सरकार यांचं पेट्रोल डिझेल भरत, त्याच्यामुळे या शाळांना पेट्रोल डिझेलचे भाव माहिती नाही, अशा पद्धतीचे नाकारते सरकार. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, कराड. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रशासकीय भवनासमोर एल्गार आंदोलन करण्यात आलं.
या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुखवटे घालून त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. नायब तहसीलदार यांना यावेळी निवेदन देण्यात आलंय. वाढती महागाई कमी करावी, जिरायती भागांमध्ये दुष्काळ जाहीर करावा, घरगुती गॅसची दरवाढ कमी करावी, पेट्रोल डिझेलचे दर कमी करावेत, वीज भारनियमन रद्द करून वीज बिल माफ करावे, युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावेत, जनाई सिरसाई योजनेचे आवर्तन सोडावे, पुरंदर उपसा सिंचन योजनेतून आवर्तन सोडावे, शेतकऱ्यांची सरसकट 100% कर्जमाफी करावी, बंद पडत चाललेले उद्योगधंदे सुरू करावेत, शेती खतांची दरवाढ कमी करावी, अशा अनेक मागण्या घेऊन आज सरकारच्या विरोधात प्रशासकीय भवनावर एल्गार आंदोलन केल्याचे बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर आणि संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष किरण तावरे यांनी सांगितलंय. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. सध्या गाजत असलेला मोदींचा महाराष्ट्र दौरा, आंबेडकर स्मारक, दुष्काळ आदींसह विविध मुद्द्यांवरती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारवरती आर्थिक ताण पडेल यासाठी सरकार दुष्काळ जाहीर करत नाही असंही चव्हाण यांनी म्हटलंय. पाहुयात ते काय म्हणाले. ते करता किंवा तिथल्या आयोग्याचा जो प्रश्न समस्या आहे त्याबद्दल सरकार काय पुढाकार घेत आहे, एका बाजूला न्यायग्रहिष्ठ गोष्ट आहे आणि सरकार काय करतं. आमची खात्री आहे की निवडणूक जिंकण्याकरता त्यांना धार्मिक ध्रुवीकरण केल्याशिवाय त्याचं आता ठिकळ कुठं काहीच ठिकळ लागणार नाही. त्यामुळं सरकार आता काय करावं, कसा मार्ग काढायचा चिंतेत आहे. धार्मिक ध्रुवीकरणाचा एक त्यांच्यासमोर मुद्दा आहे. कुठं दंगलीचा प्रश्न असेल किंवा कुठं काही आणखी काही गोष्टी असतील खऱ्या खोट्या, त्याची आम्हाला आशंका आहे. आम्हाला शंका आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक ज्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी झाला त्या इंदू मिलच्या परिसरात करावं अशी कल्पना आमच्या सरकारनं मांडली. मी सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन स्वतः डॉक्टर मनमोहन सिंग यांना भेटलो. डॉक्टर मनमोहन सिंगनी ताबडतोब इंदू मिलच्या परिसरातली जागा स्मारकाकरता महाराष्ट्र सरकारला देण्याचं कबूल केलं. त्यानंतर जी प्रक्रिया होती, कारण ती जागा नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन जे आजारी सूतगिरण्या आहेत त्यांच्या ताब्यात असल्यामुळे काही न्यायिक प्रक्रिया करावी लागली. त्याकरता 2014 आमचं सरकार जाण्यापूर्वी आम्ही भारताच्या संसदेमध्ये जमीन अधिग्रहण कायदा मांडला. तो कायदा पास होण्याच्या आधीच सरकार गेलं. नवं सरकार आल्याबरोबर आम्ही मांडलेला कायदा त्यांनी पास करून जमीन ताब्यात घेतली असती तर आतापर्यंत कामाला सुरुवात झाली. पण सरकारच्या हट्टीपणामुळं, नाकर्तेपणामुळं, कारण मुळातच तिथं काही करायची इच्छा नसल्यामुळं हा प्रकल्प आता 6 वर्ष तरी किमान रेंगाळलेला आहे. मध्यंतरी पंतप्रधानांना आणून भूमिपूजनाचं नाटक केलं. आता सरकारकडे पैसे आहेत, जागा आहे, स्वतः प्रधानमंत्र्यांनी भूमिपूजन केलं. त्या भूमिपूजन केल्याच्या दुसऱ्या दिवसापासून काम काय सुरू झालं नाही, पुन्हा 2 वर्ष का थांबले. तर ही छत्रपती शिवरायांचं स्मारक असेल किंवा इंदू मिलचं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, निवडणुकीचं तोंडावर आम्ही काहीतरी हालचाल करतोय हे दाखवण्याकरता गेली 5-4 वर्ष सरकारनं वाया घालवले. RSS. आम्ही काही 2-4 दिवसापूर्वी औरंगाबादला गेलो होतो. आमच्या पक्षाच्या वतीने मी सर्व कार्यकर्त्यांची आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची आजी माजी आमदार खासदारांची मी बैठक घेतली. मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातल्या आणि काही विदर्भांच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दौरे काढलेले आहेत पण ते लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नाही. अधिकाऱ्यांच्या समोर मिटिंग घेतात, अधिकारी आता काही बोलू शकत नाही. ते यस सर म्हणतात आणि मिटिंग संपते. मुख्यमंत्री लोकप्रतिनिधींकडून माहिती घ्यायला का उत्सुकता आहेत किंवा का घेत नाहीत त्याचं काही उत्तर मिळू शकलं नाही. आता दुष्काळ पडलाय, दुष्काळ जाहीर करून लोकांना दुष्काळाची मदत दिलासा ताबडतोब दिला पाहिजे अशी आमची पक्षाची मागणी आहे. आता काहीतरी तांत्रिक बाबी सांगून शास्त्रोक्त पद्धतीने दुष्काळ पाडणार, केंद्र सरकारचे नवे निकष आहेत, तारीख मुहूर्त काढलेला 31 ऑक्टोबरचा, 31 ऑक्टोबरला सरकारला 4 वर्ष पूर्ण होणार आहेत, त्या दिवशी प्रचंड मोठा जाहिरातबाजीचा धुमधडाका आहे कारण शेवटचंच त्यांचं वाढदिवस आहे, नंतर निवडणुका लागणार आहेत. तर महाराष्ट्राचा दुष्काळ सरकारच्या वर्धापन दिनाकरता थांबवला आहे हे काही योग्य नाही.
आणि त्यामुळं बरेचशा गोष्टी आहेत. उदाहरणार्थ सातारा जिल्ह्यामध्ये खताव तालुका वगळलेला आहे, जसं अनेक जिल्ह्यात झालेलं आहे. तिथं भरपूर दुष्काळ आहे, तिथं काहीतरी शास्त्रोक्त वगैरे कारण सांगून दुष्काळ ते तालुके दुष्काळात धरलेले नाहीत. सरकार का टाळाटाळ करते? एकतर असं आहे की दुष्काळ जाहीर झाला की थोडे आर्थिक विषय निर्माण होईल, कारण दुष्काळ रस्त्यांच्या करता निधी उपलब्ध करून द्यावा लागेल. त्यामुळं सरकार जसं काही झालेलंच नाही अशा प्रकारे आलबेल असल्यासारखं चाललेलं आहे, कारण दुष्काळ निवारणाकरता जो खर्च करावा लागणार आहे तो खर्च करण्याकरता जेवढा उशीर लावता येईल तेवढा लावायचा प्रयत्न आहे. आज मला वाटलं होतं की आज पंतप्रधान महाराष्ट्रात आलेले आहेत, त्यांच्याकडून काहीतरी दुष्काळाबद्दल काही विशेष घोषणा होईल किंवा मुख्यमंत्री त्या समारंभामध्ये दुष्काळ मदत जाहीर करतील, काही तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करतील, ते काही झालेलं नाही. सरकारचं आर्थिक नियोजन संपूर्णपणे कोलमडलेलं आहे. आता फक्त लोकांच्यावर डिझेल पेट्रोलवर भरमसाठ कर लावून एका प्रकारचा जिजिया कर लावून वसुली चाललेली आहे, त्यातून सरकार चाललेलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून जवळजवळ 21 लाख कोटी रुपये गेल्या 4 वर्षामध्ये डिझेल पेट्रोलवर गोळा केलेले आहेत. आता दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे, यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात जनावरांच्या छावण्या उभ्या कराव्या लागतील, त्याकरता सरकारकडून काहीही सूचना आलेल्या नाही. टँकर सुरू करण्याकरता तातडीची उपाययोजना असते, हे सगळे जी आर आमच्या सरकारच्या वेळचे आहेत, ते सरकार पुन्हा इश्यू करायचे. पण सरकार का उशीर लावतं काही समजत नाही. मला वाटतं यावर्षी सुद्धा दुष्काळाला सामोरं जाताना सरकार संपूर्णपणे अपयशी ठरणार आहे. जलयुक्त शिवार कार्यक्रमावर जे 1000 कोटी रुपये खर्च झाले आणि त्यातून 16,000 गावं दुष्काळ द्रवरित झाली वगैरे गोष्टी केल्या जात आहेत. आज गावं दुष्काळ विरहित झाली असेल तर मग दुष्काळ जाहीर करायची गरज नाही आणि मग दुष्काळाला काही निवारणाकरता काही पैसे द्यायची गरज नाही, कारण दुष्काळच नाही असं सरकार म्हणतंय. मला वाटतं आज आणखीन एक विषय झाला तो म्हणजे मोदींनी गृहनिर्माणच्या बाबतीमध्ये काही आकडे दिलेले आहेत. मला वाटतं देशाचं राहू द्या, पण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती घरं बांधली, किती तालुक्यात घरं बांधली याची माहिती जर सरकारने दिली तर फार बरं. आज मागच्या सरकारवर टीका करण्याशिवाय मोदी सरकार काही करू शकत नाही. मोदी सरकार जणू असं वागतंय की या देशाचा इतिहासच मे 2014 सुरू झाला, त्याच्या आधी काही झालेलंच नाही. त्यामुळं हताश आणि हतबल झालेलं सरकार आहे. अर्थव्यवस्थेचं नियंत्रण त्यांचं सुटलेलं आहे. प्रत्येक आर्थिक निकषामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे. सरकारचा बजेटमधला तोटा हा वाढत चाललेला आहे. बाजारातला आयात निर्यात व्यापारामध्ये तोटा वाढत चाललेला आहे, सर्वात जास्त तोटा झालेला आहे. निर्यात घसरलेली आहे, गेल्या 14 वर्षामध्ये सर्वात कमी निर्यात यावर्षी मोदी सरकारच्या कारकिर्दीत झालेली आहे. आता मग कुठल्या निकषामध्ये सरकार यशस्वी ठरलेलं आहे? आम्ही नोटाबंदीबद्दल एक माहिती द्या, एक अहवाल द्या म्हटलं तर त्याबद्दल काही तुम्ही बोलायला तयार नाही. GST मध्ये उत्पन्न अपेक्षेपेक्षा कमी येत आहे, ते कसं भरून काढणार हे सांगायला कुणी तयार नाही. त्यामुळे सरकार कोण चालवते? काल एका मंत्र्याचा राजीनामा झाला, मोदींनी प्रयत्न केला की एमजी अकबर यांना राजाश्रय मिळावा, राजीनामा द्यावा लागू नये. सुरुवातीला त्यांच्यावर जे आरोप झाले त्या आरोपाचं त्यांना स्वतः उत्तर देण्याची संधी द्यावी म्हणून राजीनामा थांबला. मग आपलं सगळं परदेशी कामकाज संपूर्ण एमजी अकबर परत आले, त्यांनी मोदींना अहवाल दिला. मोदींची त्यांची गाठ पडली का नाही माहिती नाही, परंतु त्यांच्या प्रतिनिधींशी भेटले काय झालं माहिती नाही. आणि त्यानंतर मोदींनी त्यांचा राजीनामा घ्यायला नकार दिला आणि मग दररोज नवीन नवीन महिलांनी आरोप करायला सुरुवात केली. मग अंतर्गतच मंत्रिमंडळामध्ये इतका दबाव वाढला की शेवटी नाईलाजानं मोदींना एमजी अकबर यांना बडतर्फ करावं लागलं. पण इतर भ्रष्टाचाराच्या प्रकरणाप्रमाणे हेही प्रकरण रेपटून न्यायचं
असा प्रयत्न मात्र स्वतः मोदींनी केला, कारण राज्यमंत्र्याला बडतर्फ करायचा अधिकार फक्त प्रधानमंत्र्यांचा असतो, इतर कोणाचाही नसतो. आणि ते जर सत्तेत राहिले तर ते प्रधानमंत्र्यांच्या आशीर्वादानेच राहिले. आमचा थेट आरोप आहे की देशातल्या सर्व महिलांचा हा घोर अपमान झालेला आहे, याला मोदी सर्वस्व जबाबदार आहेत. त्यांनी अकबर परत देशात आल्याबरोबर त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना नैतिक कारणांवरून राजीनामा द्यायला पाहिजे होते. काही फौजदारी खटला नाही, फौजदारी कुठला चालेल वेगळ्या पद्धतीनं, आणि काही महिलांनी त्यांच्यावर खटले घातलेले आहेत, काही त्यांनी काही महिलांच्यावर खटले घातले, ते कोर्टात चालत आहे. पण नैतिकतेचा निर्णय हा फक्त पंतप्रधानांच्या आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या हातात असतो. त्यामध्ये सरकारने पळ काढायचा प्रयत्न केला, एम जी अकबर यांना निवडणुकीच्या राजकारणाकरता वाचवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्यांना जावं लागलं. अशाच प्रकारे राफेल प्रकरणामध्ये मोदी हे प्रकरण रेटो न्यायचा प्रयत्न करतात, पण त्या प्रकरणाचाही शेवट हा अकबर यांच्या सरकार होणार आहे. त्या प्रकरणामध्ये मोदी सरकारला जबाबदारी स्वीकारावीच लागेल. शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी, कराड. नवी मुंबई पोलीस आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपीमध्ये चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. खालापूर तालुक्यातील नडाळ गावामध्ये हा आरोपी लपून बसला होता. दरम्यान त्याला शोधण्यासाठी आलेल्या पोलिसांवरती त्यांनी गोळीबार केला. नवी मुंबई हद्दीमध्ये जबरी चोरीचे सुमारे 87 गुन्हे आणि पोलिसांवर 3 जीवघेणे हल्ले करणारा आणि मोका गुन्ह्यातील फरारी आरोपी फय्याज खलीद शेख हा त्याचे इतर साथीदार यांच्या मदतीने गुन्हे करत होता. त्याचा शोध नवी मुंबई पोलीस घेत होते. या संदर्भातच काही दिवसांपूर्वी विरार पोलीस ठाण्यांतर्गत खानवडे टोलनाका येथे सदर आरोपी याने नवी मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला करून तो पळून गेला होता. तसेच काल रात्री खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये त्याच्या इतर 2 साथीदारांसोबत 2 जबरी चोरीचे गुन्हे करून त्यामध्ये एक वॅगनर कार फिर्यादी यांना पिस्तुलाचा धाक दाखवून चोरून नेली. यासंदर्भात लागलीच नवी मुंबई पोलीस पथक आरोपीचे शोधकामी आरोपीच्या मागावर होते. खालापूर तालुक्यातील नढाळ गावामध्ये एका घरामध्ये त्याने त्याच्या इतर साथीदारांसोबत आश्रय घेतल्याची खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली. स्वसंरक्षणार्थ पोलीस पथकाने देखील त्याच्यावर फायरिंग केली असता फय्याज शेख आणि त्याचा साथीदार सलीम शेख जखमी होऊन दोघेही पळून जात असताना 1.5 किलोमीटर पाठलाग करून दोघांना आणि त्यांचा अजून एक साथीदार सखाराम पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघे जखमींना ताबडतोब चौक ग्रामीण रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरता MGM हॉस्पिटल कामोठे येथे पाठवण्यात आले आहे. त्याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून अधिक तपास खालापूर पोलीस करत आहेत. यामध्ये जी फायरिंगची घटना घडलेली आहे, यामध्ये नवी मुंबई पोलीस कमिशनरेट हद्दीमध्ये 2 क्रिमिनल्स होते. त्यांनी नवी मुंबईमध्ये काल एक गाडी चोरली, तसेच एक ट्रेन स्नॅचिंगची घटना केली आणि त्यांच्या मागावरती नवी मुंबई पोलीसची टीम असताना ते नाढाळ या गावी खालापूर पोलीस स्टेशनमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा एक साथीदार सखाराम पवार म्हणून त्याच्याकडे ते आश्रयाला आले. नवी मुंबईच्या पोलीस टीमला याची माहिती मिळताबरोबर ती टीम तिथे आली. घटनास्थळी टीम आली असता त्यांनी ज्या घरामध्ये ते असणारा संशय होता तिथे दारावरती दत्तक करून ते आरोपी आतमध्ये आहेत का त्याची माहिती घेतली असता त्यांच्यावरती पोलीस टीमवरती घराच्या आतमधून फायरिंग झालं. त्यामध्ये पोलीस टीमनी त्यांना प्रत्युत्तर म्हणून स्वतःच्या संरक्षणार्थ फायरिंग केलं. त्यामध्ये 2 जे क्रिमिनल्स होते आतमध्ये जे नवी हद्दीमधून पळून आले होते ते इंजर्ड झालेत, परंतु पूर्ण घराला पोलिसांनी वेढा घातलेला असून सुद्धा रात्री थोडा अंधाराचा फायदा आणि गावातल्या गल्लीबुळाचा एका फायदा घेऊन खिडकीचं गज तोडून ते आरोपी पुढे पडून गेले. त्यानंतर पोलिसांनी फार त्यांचा धाडसाने त्यांचा पाठलाग केला आणि तब्बल 1.5 किलोमीटरवरती ते आरोपी पकडण्यात यश मिळालं. त्या 2 आरोपी जखमी असल्या कारणाने त्यांना सध्या हॉस्पिटलला ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि तिसरा जो आरोपी आहे तो पोलीस ताब्यात असून या याच्यामध्ये खालापूर पोलीस स्टेशनला सविस्तर गुन्हा दाखल आणि पुढील तपास खालापूर पोलीस स्टेशनकडे. शालिनी प्लस साठी प्रसाद अटक, रायगड. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे.
उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं। मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड। चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत पाहूयात। पुढील वृत्त। स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाचे पडसाद वरुड बुद्रुक येथे देखील पाहायला मिळाले। वरुड बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। जाफराबाद मध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव द्यावा, त्यांना हेक्टरी 50,000 मदत तत्काळ जाहीर करावी म्हणून आज वरुड बुद्रुक येथे स्वाभिमानीचे युवा जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन पुकारले गेले। यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडले। 11 वाजता जाफराबाद वरुड रोडवर टायर जाळून आंदोलकांनी रस्ता अडवून धरला। तासभर चाललेल्या या आंदोलनामुळे काही काळ या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती। यावेळी शेकडो शेतकऱ्यांसह प्रेमसिंग धनावत, कैलास राऊत, भगतसिंग लोदवळ, नामदेव गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। त्याच्यामुळे या काळामध्ये शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं मानसिक बल देण्याचं काम खऱ्या अर्थानं देण्याची गरज आहे। त्याचबरोबर सरकार हे मायबापाच्या भूमिकेमध्ये आहे। सरकारने या गावगाड्यातील शेतकऱ्यांना 50,000 रुपयाची हेक्टरी मदत, दुष्काळ जाहीर केला पाहिजे, पीक विमा कंपन्यांना सांगून पीक विम्याचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले पाहिजे, शेतकऱ्याचा संपूर्ण सातबारा कोरा केला पाहिजे, अशा विविध मागण्या आमच्या आहेत। जोपर्यंत शासन सरकार याच्यावर निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही। जोपर्यंत पर्यायी शेतकऱ्यांसाठी रक्त सांडायची जरी वेळ आली, पर्यायी पोलिसांच्या गोळ्या जरी खायचं काम पडलं तरी चालेल, पण ही लढाई मात्र आता आम्ही सोडणार नाही। शालिनी प्लस साठी दत्ता शिंदे, जाफराबाद। गोसे खुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य केल्याने आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेतलं आहे। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये बैठकीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या गावातील अत्यावश्यक सोयी त्वरित सुरू करण्यात येतील आणि गोसेखुर्द धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यासंदर्भातली मागणी मान्य करण्यात आली आहे। तसंच प्रकल्पग्रस्त आणि शासकीय अधिकारी यांची संयुक्त समिती संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करेल आणि 15 दिवसात अहवाल सादर झाल्यानंतर सरकार अंतिम निर्णय घेणार आहे। मात्र शासनाने आश्वासन पूर्ण केलं नाही तर पुढील आंदोलन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरासमोर करणार असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, नागपूर। वर्धा जिल्ह्यातील शिरसगाव येथे एका 35 वर्षीय युवकाचा सोयाबीन मळणी मशीनमध्ये अडकल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। सुनील चांदेकर असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे। या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होती आहे। वर्धा जिल्ह्यातील शिरसगाव येथे आज 11 वाजताच्या दरम्यान 35 वर्षीय युवक सुनील चांदेकर हा गोलू डबले यांच्या ट्रॅक्टर चलित हडब्यावर सोयाबीन काढण्यासाठी गेला होता। शेतात सोयाबीन काढत असताना युवक सुनील चांदेकर हडब्यात पाय फसून त्याचा जागीच मृत्यू झाला। सुनील हा रोज मजुरी करून परिवाराची उपजीविका चालवत होता। त्याच्या अचानक दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा। जळगावात 4 वर्षीय चिमुरडीवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गोरसेना आणि बंजारा बांधवांतर्फे निषेध मुकमोर्चा काढण्यात आला। विशेष म्हणजे या मोर्चामध्ये शहरातील तृतीय पंथांनी देखील सहभाग घेतला। यावेळी मोर्चेकऱ्यांनी याबाबतची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी अशी मागणी देखील केली आहे। जळगावात चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गोरसेना आणि बंजारा बांधवांतर्फे निषेध मूक मोर्चा काढण्यात आला। शहरातील शिवतीर्थ मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मूक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात बंजारा समाज बांधवांसह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। या घटनेची न्यायालयीन प्रक्रिया ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। मागण्या पूर्ण न झाल्यास समाज बांधवांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला।
आज आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयावरती गोरसेनेच्या वतीने व समस्त बंजारा बांधव यांच्या वतीने कालच्या दिवशी जी घटना घडली आहे त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि त्या निषेधार्थ आम्ही आजचा हा मोर्चा जिल्हाधिकारी यांच्या समोर आणलेला आहे. सदरच्या जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदनातर्फे निवेदने अंतर्गत सांगू इच्छितो की सदरचा जो खटला आहे हा खटला आष्ट्रा कोर्टमध्ये चालवण्यात यावा आणि सदरचा खटला चालवण्याकामी माननीय सरकारी विशेष सहकारी वकील माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती व्हावी व सदरचा चिमुरडीला जो अत्याचार झालेला आहे या अत्याचारातून तिला न्याय मिळावा समस्त बंजारा समाजाची ही मागणी आहे आणि ती मागणी अत्यंत लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावी. तसं न झाल्यास गोर बंजारा या सामाजिक चळवळीमध्ये समाजात चालवली जाणारी जी सामाजिक चळवळ आहे गोरसेना व गोर शिपाडी यातर्फे समस्त महाराष्ट्रभर महाराष्ट्रभरच नव्हे तर पूर्ण संपूर्ण देशामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच शहरातील तृतीय पंथीयांनी मोर्चात सहभागी घेऊन प्रशासनास निवेदन दिले. आरोपीस कठोर शासन करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. की एक साधारण लहानशी मुलगीवर एक बलात्कार केस केलाय तसे तर आम्ही त्या असं म्हणतोय पोलिसांना म्हणावं कलेक्टर साहेबांना हे निवेदन द्यायसाठी आले होते की त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. का एवढीशी मुलगी आता सुरक्षित नाही आहे तर आमच्यासारखी माणसं बी सुरक्षित नाही आहेत. आम्हाला बी गुंडे लोक त्रास देता हे करता. आज एवढीशी पोरगीवर एवढा मोठा अत्याचार केला त्या माणसाला फाशीची शिक्षा व्हावी. भारत देशमध्ये एवढे बलात्कार होत आहेत ते बी लहान मुलींवरच होत आहेत. कारण ते लोकांनी हे मुलींसुद्धा सुरक्षित नाही, बाया सुरक्षित नाही, कोणी नाही या जगात सुरक्षित आहेत. मग आमच्यासारखे येजडे काय सुरक्षित राहणार आहेत. पोलिसांनी काहीतरी कारवाई लवकरात लवकर करावी, साहेबांनी भी लवकरात. शालिनी प्लस साठी हेमंत पाटील, जळगाव. जुन्नरच्या सह्याद्री व्हॅली कॉलेजमध्ये 26 मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. उलट्या, मळमळ आणि जुलाब यांसारखे त्रास झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. यातील 11 मुलींवरती राजुरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले तर एका मुलीवरती आळेफाटा येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. जुन्नरच्या सह्याद्री व्हॅली कॉलेजमध्ये भाडे तत्वावरती जागा घेऊन सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेअंतर्गत 80 मुली आणि 46 मुले या ठिकाणी शिक्षण घेतात. यातील 26 मुलींना आज दुपारी जेवणातून वीज बाधा झाली. यातील 11 मुलींवरती राजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही बिर्याणी खाल्ली होती, तिखट होती, त्याच्यामुळे जास्त त्रास होता, दुखत होतं. दुपारचं पण आणि संध्याकाळी पण तेच होतं, त्याच्यामुळे जास्त पोटात दुखायला लागतं आणि थंडी वाढत होती. त्यानंतर 26 मुली दुपारी 1 प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरी येथे पोटदुखी, उलट्या, जुलाब यासाठी आलेले होते उपचारासाठी. त्यातल्या आम्ही 12 ऍडमिट करून घेतल्या. त्यातली एक मुलगी अत्यावश्यक असल्यामुळं आळेफाटे येथील खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आली. बाकी 11 जणींना आम्ही इथेच ट्रीटमेंट दिली आणि सध्या आता स्टेबल आहेत सर्व. या घटनेशी सह्याद्री व्हॅली कॉलेजचा काही संबंध नसल्याचं कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. आम्ही ही जागा भाडेतत्वावरती या संस्थेला दिली असल्याचं कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. या मुलींना नक्की कॉलेज हॉस्टेलमधील जेवण खाल्ल्यानं विषबाधा झाली की बाहेरील काही खाल्ल्यानं विषबाधा झाली याचा तपास करणं गरजेचं आहे. या प्रकरणी आळेफाटा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. खरं तर आम्ही राजुरीमध्ये एक सह्याद्री कॉलेजमध्ये आम्ही एक फ्लोअर भाडेतत्वावर घेतलेला आहे. तसं बघायला गेलं तर या प्रकाराशी सह्याद्रीवाली कॉलेजचा काही संबंध नाही आहे. मी जो प्रोजेक्ट चालवतोय, आमच्या मॅनेजमेंटकडनं जो प्रोजेक्ट चालवला जातो तो ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजना, त्या योजनेअंतर्गत काही मुली इथे आहेत 80 आणि मुलं आहेत काही 46 अशी मुलं आहेत जी मुलं काल दसासाठी काही घरी गेली होती आणि काल त्यामुळे मेससाठी मुली आराम करत असल्यामुळे त्यांना जेवण तर पाठवलं होतं पण त्यांनी वेळेवर घेतलं नाही घेतलं हे त्यांना सांगितलं होतं तरी सुद्धा त्यांनी थोडंसं अनियमितता झाली त्यामुळे त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास व्हायला लागला. सकाळी आल्यानंतर तो जास्त जाणवायला लागल्यानंतर आम्ही त्यांना गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलला राजुरी इथे ऍडमिट केलेलं आहे आणि काय आता मी 5 मुलींकडनं जाऊन आलोय. सगळ्या व्यवस्थित आहे, ज्याच्यामध्ये एका याची जी प्रकृती चिंताजनक होती तीही सुद्धा व्यवस्थित आहे आणि मीडियाने असं सांगितलेलं आहे की सह्याद्री व्हॅली तसं तर सह्याद्री व्हॅली कॉलेजशी आपला काहीही तसा संबंध येत नाही. त्यांच्याकडनं आम्ही भाडेतत्वावर तो ती जागा घेतलेली आहे आणि आम्ही आमचे प्रोजेक्ट्स जे आहेत ते वेगळे आहेत. तर तरीसुद्धा कोणी सह्याद्री कॉलेजचं नाव पुढे आणू नये असं मला वाटतं.
शालिनी प्लस साठी रुपेश चापुडे, जुन्नर, पुणे। शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। अमृतसर रेल्वे अपघाताची न्यायालयीन चौकशी होणार, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती। कोरेगावात अजित पवारांनी सरकारवरती केली टीका, सरकारच्या धोरणांचा घेतला समाचार। बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार आंदोलन, सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची सरकारवरती टीका, सरकारवरती केले गंभीर आरोप। आणि खालापुरात गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये चकमक, आरोपींनी केली पोलिसांवरती फायरिंग। तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं। नमस्कार।